नमस्कार बंधू भगिनींनो, कोरोना प्रतिबंध लस आता उपलब्ध आहे, ती सुरक्षित आहे, ती मोफत आहे आणि सर्व लोकांना व्याधी असलेल्या जसे की डायबिटीज, ब्लड प्रेशर किंवा हृदय आणि किडनी सारख्या आजार असलेल्या लोकांना सुद्धा या लसीपासून कुठलाही दुष्परिणाम नाही किंबहुना त्यांना अधिक त्यापासून फायदा आहे आणि म्हणूनच आपण लसीकरण करून घ्यावे अशी माझी नम्र विनंती आहे. राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्वच कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आपण ज्या पद्धतीनं निवडणुकीमध्ये मतदारांना आपल्या बूथ मधून वन बूथ टेन युथच्या सहाय्याने बाहेर काढतो, मतदान करून घेतो, मतदान केंद्रावर जाऊन त्याच पद्धतीनं आज सुद्धा 45 वर्षाच्या पुढचे जे लोक आहेत त्यांना आपण बाहेर काढावं आणि जवळच्या लसीकरण केंद्रावर घेऊन जाव. महाराष्ट्राला प्रथम क्रमांकावर लसीकरणाचे कार्यक्रम पूर्ण करायचा, त्यासाठी आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत लसीकरणासाठी केंद्र उघडले आणि म्हणूनच देशहितासाठी आपण या कार्यक्रमात सहभाग घेऊन आपण हा कार्यक्रम यशस्वी करावा. स्वतः लसीकरण करून घ्या, सुरक्षित राहा आणि इतरांना देखील सुरक्षित ठेवा. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.